केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौऱ्यामध्ये ते भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीतीसुद्धा या बैठकीमध्ये आखण्यात येणार आहे. अमित शहांचा दौरा इतका का महत्त्वाचा आहे हे आपण पुढच्या चार मुद्द्यांमध्ये समजावून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल, सकाळमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला मुद्दा, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणं. गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची मुंबईवर सत्ता आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांची तसेच भाजपच्या नगरसेवकांची संख्या ही जवळजवळ सारखीच आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा चंक हा भाजपने बांधला आहे. त्याचाच भाग म्हणून सातत्याने भाजप कार्यकर्त्यांच्या बैठका या भाजपकडून घेण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेची जबाबदारी भाजपकडून आता आशिष शेलारांवर सोपवण्यात आलेली आहे. आशिष शेलार सातत्याने शिवसेनेवर हल्ला बोल करत असतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा आक्रमकपणा देखील आपल्याला दिसून आलेला आहे. आता अमित शहा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत महापालिका कशी ताब्यात घ्यायची याबाबतची रणनीती ठरवण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरा मुद्दा, राज्यातील सत्ता संघर्ष. गेल्या 2.5 महिन्यांपासून राज्यात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेंनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत असताना अमित शहांच्या तसेच जे पी नड्डा यांच्या सांगण्यावरून शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर फडणवीस सरकारच्या बाहेर राहणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. परंतु नड्डांनी ट्विट करून फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होतील असं जाहीर केलं होतं. शिंदे फडणवीस सरकारचं भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयात अद्यापही हा खटला प्रलंबित आहे. त्यामुळे जर निकाल शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात लागला तर काय रणनीती आखायची याबाबतची चर्चासुद्धा या दौऱ्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या काळात होणाऱ्या निवडणुका या भाजप आणि शिंदे गटाने एकत्र लढवायच्या की नाही याबाबत देखील चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांची मनसेसोबतची जवळीक वाढताना दिसतीय. भाजपचे अनेक नेते राज ठाकरेंची भेट घेत आहेत. त्यामुळे येत्या काळात मनसेला सोबत घ्यायचं की नाही याबाबतसुद्धा चर्चा होऊ शकते. तिसरा मुद्दा, लालबागचं दर्शन. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचं संकट असल्यानं सर्वच सणांवर निर्बंध होते. कोरोनाचं संकट कमी झाल्यामुळं आता सर्व सण निर्बंधमुक्त साजरे करता येत आहेत. अमित शहा हे दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे यंदा देखील यात खंड पडू न देता अमित शहा हे लालबागच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल झाले. चौथा मुद्दा, ठाकरेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न. शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यानंतर अनेक पदाधिकारी नगरसेवक शिंदेंना जाऊन सामील झाले. दुसरीकडे ठाकरेंच्या गटाकडून शिंदे गटावर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडण्यात आली नाही. 50 खोके एकदम ओके या घोषणेने शिंदे गटाला बेजार केलं. त्याचबरोबर अजूनही मुंबईतील बहुतांश शिवसैनिक हे ठाकरेंसोबत आहेत असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिका भाजपचीच असेल असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. त्याचाच भाग म्हणून थेट गृहमंत्रीच मुंबईत आल्याने शिवसेनेच्या नगरसेवक कार्यकर्ते यांच्यावर दबाव वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे अमित शहांच्या मुंबई दौऱ्यातून भाजपला अपेक्षित घडामोडी पुढे घडतात का हे पाहावं लागेल. शहांच्या मुंबई दौऱ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.